विद्यार्थ्यांनो, परिसंस्था आणि त्याच्या घटकांच्या संकल्पना यांची उजळणी करूया. जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्या परस्परांशी होणाऱ्या आंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था तयार होते. परिसंस्थेचे जैविक आणि अजैविक घटक असतात. ते खूप प्रकारे एकमेकांवर अवलंबून असतात. या प्रयोगासाठी वही, पेन, पेन्सिल, जुना वर्तमानपत्राचं कागद लागेल. आपल्या घर किंवा शाळेजवळच्या दोन जागा निवडल्या. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली यापेक्षा निराळ्या सहलीच्या जागा सुद्धा निवडू शकता. इथल्या सर्व जैविक घटकांची नोंद केली. त्या जागेवरून वेगवेगळ्या वनस्पतींचे नमुने, रोपं गोळा केली. वनस्पतींना इजा होणार नाही किंवा त्या मरून जाणार नाहीत याची काळजी घेतली. जर एखादी वनस्पती दुर्मिळ असेल तर ती घेऊ नका. लक्षात ठेवा की सजीवांना इजा न पोहोचवता आपल्याला परिसंस्थेचा अभ्यास करायचा आहे. त्या भागात सापडणाऱ्या सर्व प्रकारच्या प्राण्यांची नावे लिहून काढली. तुम्ही त्यांचे फोटो काढू शकता किंवा त्यांचे चित्र काढू शकता. वनस्पतींचे नमुने, रोपे यांना वाळवून जुन्या वर्तमानपत्राच्या कागदाच्या घडीमध्ये ठेवले. दोन्ही परिसंस्थांमधील जैविक घटकांमधील फरक शोधले. दिलेल्या तक्त्यात निरीक्षणे लिहिली. निरीक्षण: परिसंस्थेचे नाव, जैविक घटक, अजैविक घटक. महत्वाच्या सूचना: खालील मुद्दे विचारात घ्या व त्यांची नोंद करा. सर्व घटकांचा अभ्यास करा आणि त्यांच्यातील आंतरक्रिया समजून घ्या. सध्या घडणाऱ्या अन्न साखळ्या, अन्न जाळे शोधून काढा. आधीपेक्षा आत्ता जैविक आणि अजैविक घटकांमध्ये काही फरक पडला आहे का? असेल तर त्यांची कारणे शोधा. परिसंस्थेतील प्रत्येक घटकाची भूमिका व महत्व यांचा अभ्यास करा. या परिसंस्थेमध्ये मानवाचा हस्तक्षेप आहे का? असेल तर तो कमीत कमी कसा करता येईल? तुमची अनुमाने लिहा.